आम्ही आपल्या ऑफिसला येऊन चार महिने गाडीचा आवाज कमी करत आहे नाही आमच्या वरी रोष व्यक्त केला तुम्ही विनंती केली सर की त्या परिसरामध्ये जे रिक्षा जात असतील त्यांना त्यांच्या गाडीचा आवाज कमी ठेवावा लागेल आणि सेकंड थिंग सर प्रत्येकाने मांडलं तसं बिझनेस सर की दारू दुकान आपण सांगितलं बघा असल्यामुळे नेहमी वादपात होणार आहे रे तर तेवढं आम्ही जागा वगैरे सगळी तुम्हाला जागा देऊ सर जय शिवराय सर्वप्रथम मुकुमवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे आजूबाजूला रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅकच्या ठिकाणी थोडे गुन्हेगाराचं प्रमाण जास्त आहे जर त्या ठिकाणी जर आपण त्या पोलीस चौकीची जर व्यवस्था केली जागा उपलब्ध आहे सर्व गोष्टी आहेत आणि पोलीस चौकी ही मंजूर आहे त्यामुळं आपण माझी विनंती अशी आहे की त्या ठिकाणी जर आपण पाहणी करून जर त्या पोलीस चौकीची जागा जर त्या ठिकाणी पोलीस चौकी जर सुरू केली तर आजूबाजूचा जो काही परिसर आहे राजनगर मुकुमनगर असेल किंवा जय भवनगरचा खालचा जो पार्ट आहे तिरुपती कॉलनी त्या ठिकाणच्या गुन्हेगारीला निश्चित आळा बसेल सर माझी दुसरी एक छोटीशी सूचना अशी आहे ज्या वेळेस मुकुमवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे आल्याच्या नंतरची गर्दी होते त्या गर्दीमुळे पाकिट मारण्याचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी जर कायमस्वरूपी जर एखाद्या पोलीस प्रशासनाचा जर कोणी कर्मचारी त्या ठिकाणी जर नियुक्त केला तर त्या गुन्हेगाराला मोठा आळा बसू शकतो धन्यवाद असे काही मुलं आहे 2 वर्षाच्या 7 वर्षाच्या बसून 10 वर्षापर्यंत असे स्मृती हे लोकांना फक्त धंद्याशी मधला विषय हे काय करता याच्याशी काही घेतलेलं नाही ते बीएचएम डबल्या जागी तेवढी छानशी डबल कुठली डबल्या असू दे साहेब त्या डबल्यावर एस एस वाढवले जाते साहेब मी तुम्हाला विनंती करते साहेब एवढे तुम्ही डबल्या फक्त स्टॉपला चेक करायला लावा आणि एवढ्या हलवायला लावा नमस्कार मी अनिता भोपळे वार्ड अध्यक्ष गजानगर मला हा प्रश्न तुमच्यासाठी नाही करते मी हा प्रश्न प्रश्न जनतेसाठी करतो की यामध्ये मी योग्य प्रश्न विचारले तुम्हाला की दारू नशेबद्दल गांजाबद्दल याच्याबद्दल पहिले आपण आपली पण काहीतरी जिम्मेदारी आहे त्यामध्ये आपला मुलगा म्हणा आपले नाते म्हणा त्यामध्ये सामील असतात त्यामध्ये एकंदर आपलं आहे की त्यांना आपण काहीतरी संस्था अशी द्यायचे की त्यामध्ये मुलाचे आपले मित्र असू शकतात कोणी भाऊ असू शकतो कोणी आता कोणी नाते असू शकतो ही जिम्मेदारी पहिली आपली आहे की त्यांनी
पाहिजे पहिले प्रश्न, कारण त्यांनी कसं त्यांचा स्टाफ वाढवा की नाही वाढवायचा, किती वेळ स्टाफ वाढवला त्यांनी, तुम्ही जर त्याच्या सहकार्याने नाही दिलं तर ते काय प्रश्न आहे? नमस्कार जय हिंद सर, मी हुसेन कॉलनी बोलतो, माझे नाव जाफर खान आहे, मी स्वतः शिक्षक आहे. सर माझ्या कॉलनी मध्ये 5 वर्षापासून बरेच काही क्रिमिनल क्राईम होत होते, पण जेव्हा त्यांच्या आल्यापासून यापासून 90% आमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे. आता फक्त सर कधी अधून मधून आमच्या बीएचएम समोर काही लोक येतात, मुलं येतात, काहीतरी काहीतरी गाजे फिरत असतात, ते माहित नाही कुठले. मी स्वतः पण सरासर काम केलेलं आहे, आमचे टीम असे आमच्या बाजूमध्ये रेक्टर सर आहेत, ताबा मुलं आहेत, आपल्याला सर काम करणार आहे. आणि असं विचारलं आज पासून एक एक गुन्हा पुढे जायला पाहिजे, त्याने भरपूर प्रयत्न केतो सर. आमच्याकडे कमीत कमी 90% असे क्राईम कमी झाले आहे, आणि सरांचं भरपूर योगदान आहे. सुनाल सर चांगले चांगले अधिक चांगले सर, मी तिथे प्रचार करतो. आमचा फक्त एक प्रॉब्लेम आहे, बीएचएम सॉल्व करा. आणि या एका मी सभी सरला पोलीस फोन केले होते, पण आले होते, ते प्रॉब्लेम सॉल्व केला आहे सर. धन्यवाद, थँक्यू, थँक यू फॉर दिस कॉलर. सगळ्याच्या साक्षीने आणि आमच्या जवळपास सगळ्याच्या साक्षीने माझी मानसिकता ही झालेली आहे की उद्या आपण गुन्हेगारी करतामध्ये उतरावं. उल्हास मुलांना जर तुम्हाला गुन्हेगार होऊ द्यायचं नसेल तर इमिजिएट ऍक्शन शुड बी टेकन. आणि हे सगळं मी पुराव्यानिशी दाखवतो. विनंती आहे, फक्त एक मिनिट, तुम्ही आता वॉकिंग डिस्टन्स वरती आहे स्वामी समर्थ मंदिर, तिथं तुम्हाला सध्या काय चालू आहे ते दाखवतो. जर तुमच्या पोलीस स्टेशनच्या कोणी जो कोणी तिथं त्यांच्याशी अटॅच आहे त्यांनी जर फोन करून नाही दाखवलं सांगितलं तिथं तर तुम्हाला आता गोळ्या खायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. माझी अशी विनंती आहे की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3-3, 4-4 महिने 24 तासाच्या त्यांना रिलीफ मिळायला पाहिजे. 4-4 महिने देखील आपल्याकडे तक्रार करून कसलीही काळजी घेतली जात नाही, यानंतर तरी अशी आपल्याकडून चूक होऊ देऊ नका, ही नम्र विनंती. त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणून किरण पाटील ह्या योग्य त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे जे काही ज्येष्ठांना त्रास होईल 50-55 वर्षाच्या पुढचे अधिकारी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाच्या कक्षामध्ये द्यावे, म्हणजे जेणेकरून त्यांना काय तक्रार आहे ज्येष्ठांच्या. कारण आता माझ्या वतीने सांगितले अर्ज देऊन देखील मला न्याय मिळालेला नाही, असा अन्याय आपल्या हातून न व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आपल्याकडे देखील देऊन देखील आपण केलेलं नाही, असं आपण मेहरबानी करून हात जोडून सर्वांच्या समक्ष विनंती की आपण अशा प्रकारच्या चुका करू नका, जेणेकरून पुन्हा पुन्हा तोच प्रकार सुधारित मुली अतिशय स्वतःला विश्वित करतात. सातारा परिसर पोलीस स्टेशन, माझं नाव अंबादास बाळाजी उपरे. पोलीस स्टेशनची इडी आहे, हा इडिया स्लम इडिया आहे, रेल्वे स्टेशन साइड मुकुंदवाडी आणि 20x30 म्हणजे 600 स्क्वेअरच्या प्लॉटवर राहणारे जास्त नागरिक आहेत. ह्या एरियात हायफाय सोसायटी किंवा हायफाय वर्गाचा एरिया क्षेत्र कमी येतो, त्यामुळे माझी अशी विनंती राहील की तो प्रशासकीय बाब आहे, पण एक रिक्वेस्ट किंवा जेवढं मला कळतंय पोलीस प्रशासनाचं किंवा माझ्या एज्युकेशन संदर्भात मला समजतंय तिथं मॅन पॉवरची जास्त गरज आहे.
अधिकारी किती चांगले आले आणि जे कर्मचारी मिळत आहेत त्यांनी किती प्रयत्न केले तरी कर्मचाऱ्यांची संख्या अधिकाऱ्यांची संख्या आणि ह्या एरियाची संख्या आणि ह्या एरियात राहणारा वर्ग म्हणजे जास्त वर्ग हा लेबर क्लास आहे कामगार वर्ग जास्त आहे कंपनीत जाणारे वर्ग आणि सगळे विस्मायतीचे आश्वासनेत राहतात त्यामुळे पोलिसांनी किती प्रमाणपणे किती प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये म्हणून एकच विनंती सगळ्या नागरिकांच्या वतीने की थोडं कर्मचाऱ्यांची वाढ करावी आणि ज्या सूचना मांडल्या या खरोखर रास नाही त्याचा विचार व्हावा एवढी विनंती करतो सर्वप्रथम मी आज ते उपस्थित असलेल्या सर्वांचे एवढ्या मोठ्या संख्येत ताई आल्या तिथे ज्येष्ठ नागरिक आले आठवी कक्षात शिकणारी एक मुलगी पण आली नागरिक आले अनेक जनप्रतिनिधी आले मी आपल्या सर्वांचा सुरुवातीला आभार मानतो की आपण आज आमच्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि आम्हाला या शहराचं पोलिसिंग चांगलं करण्यासाठी आपल्याला चांगली सुरक्षा देण्यासाठी आपण आम्हाला सुझाव सूचना देण्यासाठी किंवा तक्रारी मांडण्यासाठी इथे आला आहात मला एक एकंदरीत जे आतापर्यंत आपण विषय मांडले त्यावरनं एक आवर्जून लक्षात आलं की दोन प्रसंग सोडता म्हणजे इथे जे लोक बोलले त्यापैकी दोन लोकांना सोडून इतर सर्वांनी सार्वजनिक स्वरूपाच्या मोठ्या म्हणजे नागरिकांच्या समस्या मांडल्या फक्त दोन एक ज्येष्ठ नागरिक होते आणि एक बहुतेक ताई होत्या त्यांचे वैयक्तिक प्रश्न होते त्यांना सोडून बाकी आपण सर्वांनी समाजासाठी प्रश्न मांडले ही खूप आनंदाची बाब आहे समाजातला प्रत्येक व्यक्ती हा फक्त स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करू लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होऊ लागली असं आपल्याला म्हणता येतं प्रामुख्याने आपण काही जे मुद्दे इथे मांडले आहेत खरं म्हणजे 33 मुद्दे लिहिले आहेत सर्वांच इथेच आता मला उत्तर देणं किंवा निरासन करणं शक्य होणार नाही मात्र मी काही 2-3 मुख्य जे मुद्दे आपण मांडले एक म्हणजे बऱ्याच ठिकाणी टवाळखोर मुलं आहेत दारूचे दुकानं टपरी किंवा ड्रग्स घेणारे मुलं मी आपल्याला आश्वासन देतो की आम्ही पूर्ण प्रयत्न करून अशा लोकांचा त्रास नागरिकांना होणार नाही हे पण यामध्ये मला आपली मदत पाहिजे सर्व ठिकाणी पोलीस राहू शकत नाही हे आपल्यालाही माहिती आहे आणि शेवटी काही आल्या त्यांनी खूप चांगलं आपल्या सर्वांना सांगितलं की फक्त पोलिसांची जबाबदारी नाही प्रत्येक नागरिक पण हा पोलीस झाला पाहिजे आणि सर्व सुरुवात त्याची आपण करून केली पाहिजे माझा मुलगा काय करतो माझी मुलगी काय करते इथून आपण सुरुवात केली तर समाजाला सुधारवायला आपल्याला वेळ लागणार नाही मला खूप आनंद झाला त्या ताई येऊन बोलल्या पण घरून बाहेर निघाल्यावर समाजात जे काही घडतंय तिथे आमची मोठी जबाबदारी आहे तर आपण जर आम्हाला वेळोवेळी अशा सूचना दिल्या आज आपण बऱ्याच ठिकाणी अशा सूचना दिल्या आहेत आणि मी ताबडतोब तिथे आमच्या पोलिसी पद्धतीने तिथे प्रबंध करण्यात तिथं त्याचा मी ताबडतोब कारवाई करणार जिथे अशी मुलं आहेत जिथे असे स्थान आहेत आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करू आणि आजपासून 1 महिन्यानंतर शक्य झाल्यास परत भेटूया आणि या प्रश्नांचे निरासन झाले किंवा नाही हे आपणच सांगावं रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे